लोक जनशक्ति पार्टी विसाव्या वर्धापन दिनानिमित्त संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय रामविलास पासवान साहेब यांना अभिवादन करत झेंड्याला सलामी देण्यात आली। सदर कार्यक्रम हा धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर घेण्यात आला। यावेळी अध्यक्ष दिलीपप्पा साळवे, शोभाताई चव्हाण, कुंदन खरात, श्रावण खैरनार, प्रमोद सोनवणे, सम्राट देवरे, बबलू शिंदे, मधुकर चव्हाण, नरेश दामोदर, शिरीष वानखेडकर, सिद्धार्थ साळवे, संदीप त्रिभुवन आदी उपस्थित होते। बळकट व्हावे या उद्दिष्टाने आज लोक जनशक्ति पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय खासदार चिराग पासवान साहेब यांच्या आदेशान्वये लोक जनशक्ति पार्टीचा वर्धापन दिवस हा राज्य स्तरावर जिल्हा पातळीवर त्या जिल्हा अध्यक्षांच्या नेतृत्वात साजरा करावा असे आदेश पारित झाले होते। त्या अनुषंगाने आज लोक जनशक्ति पार्टीचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी व धुळे जिल्हा अध्यक्ष दिलीपप्पा साळवे व महिला आघाडीचे नेता शोभाताई चव्हाण यांच्या नेतृत्वात आज वर्धापन दिवस साजरा झालेला आहे। मी आज तुम्हाला प्रसारमाध्यमांना सांगू इच्छितो की रामविलास पासवान साहेब यांनी लोक जनशक्ति पार्टीची जी स्थापना केलेली होती ती देशातील गरीब वंचित बहुजन लोकांना न्याय मिळावा गरीब वंचित बहुजन समाजाच्या न्यायासाठी संसदेमध्ये बाजू मांडणारे एकमेव दलित नेते म्हणून त्यांची ख्याती होती। आज आपण बघतोय की देशामध्ये करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आज गोरगरिबांना जे अन्नधान्य मोफतचं जे मिळत आहे ते पासवान साहेबांनी दिलेली एक योजनाच आहे त्याचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला जात आहे। लोक जनशक्ति पार्टीचा वर्धापन दिवस हा देशाची राजधानी दिल्ली अथवा बिहारची राजधानी पटना किंवा बोधगया येथे दरवर्षी होत असतो पण करोना महामारीच्या मुळे देशामध्ये मोठे संस्कार पसरलेला आहे त्या अनुषंगाने हा जो कार्यक्रम आहे जिल्हा पातळीवर राज्य पातळीवर साजरा करण्याचे आदेश दिलेले आहे। आम्ही आज लोक जनशक्ति पार्टीच्या दिलीपप्पा साळवे यांच्या माध्यमातून आज आम्ही सांगू इच्छितो की धुळे जिल्ह्यामध्ये लोक जनशक्ति पार्टी पक्ष हा चांगल्या पद्धतीने काम करीत आहे। गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी लोक जनशक्ति पार्टी कधीही सदैव तत्पर राहील अशी मी घोषणा करतो। जय भीम जय रामविलास पासवान।